नवी दिल्लीतल्या विजय चौकात आज बीटिंग रिट्रीट कार्यक्रमानं प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सांगता झाली। सूर ताल लय आणि सैनिकी शिस्त यांचा मिलाप असलेल्या या कार्यक्रमानं उपस्थितांची मन जिंकले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला। पाऊस आणि कडाक्याची थंडी असूनही नागरिकांनी या कार्यक्रमासाठी गर्दी केली होती। यंदाच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातल्या रागांवर आधारित सुरावटींवर शिस्तबद्ध संचलन करण्यात आलं। लष्कर, नौदल, हवाई दल, राज्य पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या सैनिक बँडने अग्निवीर, प्यारीभूमी, चरखा, भागीदारी, अर्जुन, वैष्णव जनतो कहिए मेरे नौसैनिको, एकला चलो रे, कदम कदम बढाए जाय, ए मेरे वतन के लोगो, अग्रणी भारत, यंग इंडिया अशा 29 सुरावटी सादर केल्या। प्रथेप्रमाणे सूर्यास्तानंतर ध्वजाला मानवंदना देऊन तो खाली उतरवण्यात आला। बँडच्या शेवटी सारे जहां से अच्छा या लोकप्रिय गाण्यावरची सुरावटीनं झालं।